हॅलो एव्हरी वन वेलकम टू यूक फिजिक्स ट्युटोरियल बघा मित्रांनो आजच्या क्लासमध्ये आपल्याला क्लास आप सेवनचा फर्स्ट लेसन बघायचा आहे न्यूट्रिशन इन प्लांट्स आजचा लेसन अतिशय इंटरेस्टिंग आहे मित्रांनो कारण की यामध्ये आपल्याला ले आजच्या लेसनमध्ये एका ले ले रिॲक्शनद्वारे भाकर कशी तयार करायची हे बघायचं आहे आता तुम्हाला वाटत असेल की सर काय सांगत आहेत भाकर कशाला बनवायची आपल्याला तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की या आजच्या क्लासमध्ये वर्ग सातवीच्या न्यूट्रिशन इन प्लांट्समध्ये आपल्याला भाकर का बरं बनवायची आहे किंवा रिॲक्शनद्वारे कशाप्रकारे तयार होणार हे आपल्याला बघायचं आहे त्याकरिता सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सुरू करू आपण आपला आजचा लेसन न्यूट्रिशन इन प्लांट्स तर बघा मित्रांनो यामध्ये आपल्याला प्लांट्स कशा प्रकारे न्यूट्रिशन घेतात हे बघायचं न्यूट्रिशन्स मीन्स वॉट याला मराठीमध्ये आपण पोषक तत्व म्हणतो की हाऊ प्लांट्स टेक न्यूट्रिशन्स ऑर व्हाय डू ऑर्गॅनिझम टेक फूड्स हे आपल्याला बघायचं आहे सो हाऊ प्लांट टेक न्यूट्रिशन्स ऑर व्हाय डू ऑर्गॅनिझम्स टेक फूड व्हाय सो क्वेश्चन अरायझेस व्हाय डू ऑर्गॅनिझम व्हाय डू ऑर्गॅनिझम टेक फूड बघा ऑर्गॅनिझम फूड कशासाठी घेतात व्हॉट इज द इम्पॉर्टन्स सो याचा ॲन्सर काय सांगता येईल व्हाय डू ऑर्गनिझम टेक फूड टू गेट एनर्जी एनर्जीसाठी फूड आवश्यक आहे सो टू गेट एनर्जी देन टू बिल्डअप अ बॉडी टू बिल्डअप बॉडी बरोबर आहे त्यानंतर टू रिपेअर टू रिपेअर डॅमेजेस काय म्हणू शकतो आपण डॅमेजेस इन बॉडी काही बॉडीमध्ये आपल्याला डॅमेजेस झाले असतील त्यापासून रिकव्हरी करण्यासाठी आपल्याला फूड घेणं आवश्यक आहे दॅट्स वाय इट इज इम्पॉर्टंट फूड इज इम्पॉर्टंट अँड टू मेंटेन फंक्शन्स टू मेंटेन फंक्शन्स ऑफ बॉडी फंक्शन्स ऑफ बॉडी दिस इज फंक्शन म्हणजे आपली बॉडी व्यवस्थितपणे कार्य सर्व बॉडीचं आपलं कार्य व्यवस्थित प्र प्रकारे पार पडण्यासाठी आपल्याला फूडची आवश्यकता असते सो व्हाय डू ऑर्गनिजम टेक फूड सो द ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज टू गेट एनर्जी टू बिल्ड अप बॉडी त्यानंतर टू रिपेअर डॅमेजेस इन बॉडी अँड टू मेंटेन फंक्शन्स ऑफ ए बॉडी आपली बॉडी प्रॉपरली वर्क करण्यासाठी फूड इज व्हेरी व्हेरी नेसेसरी दे आर थ्री बेसिक नीड्स ऑफ मॅन फूड शेल्टर अँड क्लॉथ दीज आर द थ्री बेसिक थिंग सो फूड इज वन फूड जसं की मराठीत आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवारा ह्या मानवाच्या बेसिक गरजा येतात प्राथमिक गरजा येतात त्यामध्ये अन्नसुद्धा ही एक महत्त्वाची भूमिका प्ले करतो सो फूड प्लेज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अवर डेली लाईफ सो टू गेट एनर्जी टू बिल्ड अप बॉडी टू रिपेअर डॅमेजेस इन बॉडी टू मेंटेन फंक्शन्स ऑफ द बॉडी दॅट्स वाय ऑर्गॅनिझम टेक फूड सो दिस इज द बेसिक क्वेश्चन बघा मित्रांनो हे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत यामध्ये बघा द बेसिक ॲक्टिव्हिटीज विच ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम परफॉर्म्स आर कॉल्ड लाईफ प्रोसेस मीन्स डेली लाईफमध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे ॲक्टिव्हिटीज करतात त्या ॲक्टिव्हिटीजला काय म्हणतो आपण लाईफ प्रोसेस न्यूट्रिशन ग्रोथ रेस्पिरेशन रिस्पॉन्स टू स्टिम्युली आर द बेसिक एक्झाम्पल्स ऑफ लाईफ प्रोसेस हे त्याचे एक्झाम्पल्स आहे न्यूट्रिशन आपण डेली फूड घेतो त्याद्वारे न्यूट्रिशन्स घेतो ग्रोथ होते आपली रेस्पिरेशनची प्रोसेस सुरू राहते रिस्पॉन्स टू स्टिम्युली रिस्पॉन्स टू स्टिम्युली म्हणजे काय एखाद्या गोष्टीला आपण कशाप्रकारे रिस्पॉन्स देतो त्याला आपण रिस्पॉन्स टू स्टिम्युली जसं की एखादं फूल असेल फुलाचा फुला आपण सुगंध घेतो की लगेच आपला त्यामध्ये आपल्याला समजून येते आपल्या माइंडला की याचा एखाद्या फुलाचा रंग अशा प्रकारे आहे याचा रंग पिवळा आहे याचा रंग हिरवा आहे आणि त्याचा सुगंध प्रकारे आहे हे आपण त्या गोष्टीला रिस्पॉन्स करतो त्याला आपण काय म्हणतो रिस्पॉन्स टू स्टिम्युली या आर दिज आर दी एक्झाम्पल्स ऑफ लाईफ प्रोसेस खूप सारे एक्झाम्पल्स आपण सांगू शकतो एक बेसिक एक्झाम्पल्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत द प्रोसेस ऑफ स्टेक टेकिंग ऑर कन्झ्युमिंग फूड इज न्यूट्रिशन मीन्स आपण जेवणाद्वारे फूड घेतो बरोबर आहे बरो कन्झ्युम करतो अन्न त्याद्वारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला त्यामध्ये न्यूट्रिशन्स मिळतात पोषक तत्वे मिळतात सो द प्रोसेस ऑफ टेकिंग कन्झ्युमिंग त्याला आपण काय म्हणतो न्यूट्रिशन कन्झ्यु टेकिंग ऑर कन्झ्युमिंग फूड मीन्स फूड घेण्याच्या प्रक्रियेला आपण न्यूट्रिशन असं म्हणतो आता न्यूट्रिशन कोणत्या कोणत्या याच्यामधून आपल्याला आवश्यक असतात बघा प्रोटीन विटॅमिन मिनरल्स कार्बोहायड्रेट्स आर नेसेसरी फॉर अवर बॉडी ऑल दीज आर द दे आर कॉल्ड एज न्यूट्रियन्स सो होप गाईज यू आर अंडरस्टँडिंग दिस पॉइंट्स इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते लाईफ प्रोसेस त्याचे एक्झाम्पल्स आणि प्रोसेस ऑफ टेकिंग ऑर कन्झ्युमिंग फूड इज न्यूट्रिशन प्रोटीन विटामिन मिनरल फॅट्स कार्बोहायड्रेट ऑल दीज आर द नेसेसरी फॉर अवर बॉडी दीज आर द न्यूट्रिशन्स बघा मित्रांनो हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे ग्रीन प्लांट्स प्रिपेअर देअर फूड इन द प्रोसेस ऑफ सनलाइट सीओ टू सीओ टू मीन्स वॉट इट इज अ कार्बन डायऑक्साइड या ठिकाणी कार्बनचा एक मोल आहे ऑक्सिजनचे दोन मोल आहेत सीओ टू म्हणजे काय त्याला आपण कार्बन डायऑक्साईड म्हणतो ग्रीन प्लांट्स म्हणजे जेवढे तुम्हाला आपल्याला आजूबाजूला हिरवा परिसर दिसतो हिरवी झाडे दिसतात ते सर्व काय करतात त्यांची स्वतःची स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात सो so, ग्रीन प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड इन द प्रोसेस ऑफ सनलाईट ऑर कार्बन डायऑक्साईड सो ग्रीन प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड इन द प्रोसेस ऑफ इन द प्रेझेन्स ऑफ किंवा इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईटच्याद्वारे ते स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात कोण ग्रीन प्लांट्स तर बघा मित्रांनो त्यानंतर आहे मोड्स ऑफ न्यूट्रिशन न्यूट्रिशनचे दोन मोड्स आहेत एक हे ऑटोट्रॉपिक दुसरा आहे हेट्रोट्रॉपिक ऑटोट्रॉपिकमध्ये बघा हे जे याच्यामध्ये या मोडमध्ये हे सेल्फ डिपेंड असतात मीन्स हे प्रोड्युसर असतात मीन्स दे प्रिपेअर देअर ओन फूड स्वतःचं अन्न ते स्वतःच तयार करतात त्यांना आपण ऑटोट्रॉपिक म्हणतो आणि हेट्रोट्रॉपिकमध्ये हे दुसऱ्यावर डिपेंड असतात मीन्स दे आर डिपेंड दे डिपेंड्स अपॉन अदर यामध्येच दुसऱ्या दुसऱ्या मोड्स आपण बघू शकतो एक पॅरासाईट आहे बघा पॅरासाइट आणि दुसरा एक सॅप्रोट्रॉप आहे सॅप्रो सॅप्रोट्रॉप मीन्स इन पॅरासाईट दे ॲक्वायर देअर न्यूट्रिएंट्स फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे कशाद्वारे त्यांचं न्यूट्रिएंट्स ॲक्वायर करतात बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे ॲक्वायर देअर न्यूट्रिएन्ट पॅरासाईटमध्ये बघा दे ॲक्वायर देअर न्यूट्रिएंट्स फ्रॉम अदर लिविंग ऑर्गेनिझम मीन्स दुसरे लिवंग से ये खाना हासिल करते कोणसे पॅरासईड अँड इन सेप्रोड्रॉप सॅप्रोड्रॉप मीन्स वॉट ये सडे हुए चीज़ों से खाना हासिल करते दॅट इज फ्रॉम डेड ऑर डीकेइंग ऑर्गेनिजम्स सो दिस इज पॅरासड एंड दिस इज सॅप्रोट्रॉप पॅरासाइड एक्वायर न्यूट्रियंट्स फ्रॉम अदर लिविंग ऑर्गेनिझम मीन्स दुसरे लिवंग से खाना हासिल करना मतलब पॅरासिड और सॅप्रोड्रॉप ये सड़े हुए चीजों से खाना हासिल करते है मीन्स दैट इज फ्रॉम डेड और डिकिंग ऑर्गेनिज्म एग्जाम्पल्स ऑफ पैरासाइट एग्जाम्पल पैरासाइट से एग्जाम्पल क्या देता है कैसकटा सी यू एस सी यू टी ए दिस इज द स्पेलिंग कैसकटा एग्जाम्पल दिस इज द एग्जाम्पल ऑफ पैरासाइट एंड सैपराट ऑफ एग्जाम्पल ऑफ ऑफ इज वॉट मशरूम मशरूम इज अ एग्जाम्पल ऑफ मशरूम इज अ एग्जाम्पल ऑफ सैपराड्रॉप सो दिस इज पैरासाइट सैपराट एंड दिस मोड्स ऑफ न्यूट्रिशन ऑटोट्रॉपिक एंड ए ट्रॉपिक ग्रीन प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड बघा मित्रांनो या अगोदर मी हे स्टेटमेंट लिहिलं होतं ग्रीन प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड इन द या ठिकाणी प्रेझेन्स हा वर्ड आहे प्रेझेन्स या ठिकाणी मी प्रोसेस लिहिलेला आहे सो दॅट्स नॉट प्रोसेस इट इज प्रेझेन्स इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट ते कशाच्या प्रेझेन्समध्ये इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट अँड सी ओ टू दॅट इज कार्बन डाय ऑक्साईड कशाच्या प्रेझेन्समध्ये फूड तयार करतात इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट अँड कार्बन डायऑक्साईड बघा आता सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा यानंतर येते ती म्हणजे येते फोटोसिंथेसिस फोटो सिंथेसिस दिस इज द फोटोसिंथेसिस मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन फोटोसिंथेसिस म्हणजे काय याहून आपल्याला क्लिक काय होतं मीन्स वॉट फोटो मीन्स लाईट फोटो मिन्स वॉट लाईट बट कोणता लाईट असेल हा सनलाईट फोटो मीन्स लाईट अँड सिंथेसिस मीन्स वॉट टू कंबाईन सिंथेसिसचा अर्थ काय होतो टू कंबाईन मीन्स फोटो मीन्स सनलाईट अँड सिंथेसिस मीन्स टू कंबाईन आपण बघा या ठिकाणी महत्त्व ग्रीन प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड इन द प्रेझेंट्स ऑफ सनलाईट बघा ग्रीन प्लांट्स आपण आजूबाजूला सगळीकडे हिरवी झाडे बघतो प्रत्येक झाडाच्या पानाचा जो रंग असतो मीन्स कलर ऑफ लिव्ज कोणता असतो तो ग्रीन असतो हिरवा कलर असतो तो कशामुळे असतो इट इज बिकॉज ऑफ द क्लोरोफिल पिगमेंट कशामुळे असतो तो क्लोरोफिल पिगमेंटमुळे प्रत्येक झाडाच्या पानाचा रंग हा कसा असतो हिरवा असतो आता मीन्स सनलाईट सिंथेसिस मीन्स वॉट इट इज टू कंबाईन बघा आता मी सुरुवातीला सांगितलं की आपण भाकर कशाप्रकारे तयार करायची त्याची सिम्पल फोटोसिंथेसिस रिॲक्शन लक्षात ठेवण्याची एक टेक्निक आहे बघा मराठीमध्ये लिहितो हे पीठ प्लस पाणी पीठ प्लस पाणी इन प्रेझेन्स ऑफ इन प्रेझेन्स ऑफ याला कॅटालिस्ट म्हणतो कोणत्या कशाच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होत असेल सो so, इन प्रेझेन्स ऑफ कॅटालिस्ट ज्याला आपण म्हणतो स्टो आणि दुसरं म्हणू तवा स्टो सर्वांना माहीत आहे तवासुद्धा सर्वांना माहिती आहे ज्यावर आपण पोळी तयार करतो सो पीठ प्लस पाणी इन प्रेझेन्स ऑफ कॅटालिस्ट स्टो तवा सो फायनल प्रॉडक्ट इट गिव्स भाकर बघा हे जे असतात याला काय म्हणतो आपण हे रिॲक्टन्ट असतात कोणत्याही रिॲक्शनमध्ये हे काय असतात रिॲक्टंट आणि फायनल प्रॉडक्ट जो मिळेल आपल्याला त्याला आपण फायनल जे काय मिळेल आपल्याला त्याला म्हणतो प्रॉडक्ट सो धिस इज द फोटोसिंथेसिस रिॲक्शन इझी वे टू मेमराईज पीठ प्लस पाणी इन प्रेझेन्स ऑफ स्टो तवा भाकर आता यालाच इंग्लिशमध्ये कन्वर्ट कसं करणार आपण पीठ म्हणजे कन्सिडर करू आपण ओ टू आहे कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी मीन्स वॉटर बरोबर आहे याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो एच टू ओ ओ टू प्लस एच टू इन प्रेझेन्स ऑफ कॅटालिस्ट स्टो स्टो म्हणजे काय ज्यामध्ये आग राहते म्हणजे त्याला आपण कन्सिडर करू लाईट बरोबर आहे आणि तवा याला कन्सिडर करू हा काय असेल तुमचा क्लोरोफिल पिगमेंट काय असेल क्लोरोफिल पिगमेंट सो फायनल प्रॉडक्ट काय मिळेल आपल्याला शुगर प्लस ऑक्सिजन शुगर प्लस ऑक्सिजन ओ टू प्लस वॉटर इन प्रेझेन्स ऑफ लाईट क्लोरोफिल इट गिव्स फायनल प्रॉडक्ट शुगर प्लस ऑक्सिजन सो धिस इज द फोटोसिंथेसिस रिॲक्शन